फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चैनल। मैं अजय कुमार गोसावी। चालू घडामोडी प्रश्न 25 प्रश्नोत्तरे या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अशा महत्त्वाच्या 25 प्रश्नोत्तरावर डिस्कस करणार आहोत, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा, कारण ते भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि या लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपले फ्री लेक्चर्स होत असतात। स्पेशल क्लास या सेक्शनमध्ये तुम्हाला ते पाहता येतील, ठीक आहे। तर ते तुम्हाला अनअकॅडमी ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर एमपीएससी ट्रिक 6716 हा रेफरल कोड तुम्हाला तिथं वापरावा लागेल, ओके। म्हणजे ॲप डाउनलोड केल्यानंतर जो फ्री प्लॅन आहे तो ॲक्टिवेट करण्यासाठी हा रेफरल कोड तिथं तुम्हाला विचारला जातो, तो तुम्हाला तिथं टाकावा लागेल, ठीक आहे। तर आज आपण न वेळ न दौडता ऍक्च्युली आपलं जे सेशन आहे त्याला सुरुवात करूया। आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगानं 2011 ते 2036 या कालावधीतील लोकसंख्येचा अंदाजविषयक अहवाल जो सादर केला, या अहवालानुसार तुम्हाला म्हटलंय कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा, ओके। पहिलं विधान आहे भारताची 2036 साली लोकसंख्या 172 कोटी होईल। म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगानं हा अहवाल व्यक्त केलेला आहे आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भारताची लोकसंख्या 2036 साली किती होईल, तर ती इथं देताना 172 कोटी दिले। तर तुमचं हे पहिलं जे विधान आहे हे चुकीचं आहे किंवा हेच अयोग्य आहे, कारण भारताची लोकसंख्या 2036 किती होईल, 152 कोटी होईल असं त्यांनी बाकीत वर्तवलेलं आहे, 172 नाही। 2036 साली भारताचं लिंगनोत्तर 957 असेल, हे बरोबर आहे। आणि 2031 हे असं वर्ष आहे की या वर्षी भारत काय करेल, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये चीनला मागं टाकेल आणि जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल असं राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने दिलेल्या अहवालात म्हटलेलं आहे, ठीक आहे। याचा अर्थ इथं चुकीचं कोणतं विचारलंय, तर पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे, तुमचं अचूक उत्तर असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन विधानं दिली त्यांनी म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा। आयआयटी मुंबई या संस्थेच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेला शहरी जीवनमान गुणवत्ता निर्देशांक, याच्यानुसार पटना शहर स्त्रियांसाठी सर्वात जास्त सुरक्षित आहे, असुरक्षित आहे। म्हणजे आयआयटी मुंबई संस्थेनं जो अहवाल दिला होता त्याच्यामध्ये शहरी जीवनमान गुणवत्ता निर्देशांक स्त्रियांसाठी सुरक्षित कोणतं आणि असुरक्षित कोणतं, पटना स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित बरोबर आहे आणि चेन्नई हिथं शहर म्हटले, चेन्नई हे स्त्रियांसाठी सर्वात जास्त सुरक्षित, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे। याचा अर्थ तुमचे दोन्ही विधानं काय असणार आहेत, बरोबर आहेत। तर लक्षात ठेवा, पटना हे सर्वाधिक असुरक्षित शहर स्त्रियांसाठी, चेन्नई स्त्रियांसाठी सर्वात जास्त सुरक्षित शहर म्हणून याला ओळखलं जातं। तर हा एक घटक परीक्षेसाठी इम्पॉर्टंट, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, तीन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा, कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा। पहिलं विधान, बाल लिंग गुणोत्तराबाबत जागरूकता निर्माण करणं या उद्देशानं देशभरात दरवर्षी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो, बरोबर का? यस, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस, हे दोन दिवस असतात, ठीक आहे, 24 आणि 25। दुसरा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर का? येस, डेफिनेटली हे सुद्धा बरोबर आहे, 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। तिसरं विधान आहे, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयानं 2008 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली, हे सुद्धा विधान बरोबर आहे। याचा अर्थ इथं चुकीचं कोणतं आहे, वरीलपैकी एकही नाही, वरीलपैकी एकही नाही। 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस असतो, 25 जानेवारीला काय असतो, राष्ट्रीय मतदार दिवस किंवा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं। कधीपासून साजरा होतो, तर हा 2011 साजरा होतोय। तसा आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि राष्ट्रीय बालिका दिन, आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हटलं तर 11 ऑक्टोबर, राष्ट्रीय बालिका दिन म्हटलं तर 24 जानेवारी आणि जो 2008 साजरा होतोय, हे घटक फक्त लक्षात असू द्या, हा पॉईंट परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं राज्य व केंद्र सरकारच्या जल विभागांचा आढावा घेतलाय आणि 2019 जल कार्यक्षमतेबाबतचा अहवाल जाहीर केला, तर त्याच्यानुसार कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा म्हटले, कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा। आता याच्यामध्ये जल कार्यक्षमतेत गुजरात राज्य सर्वोत्तम राज्य ठरलंय का? डेफिनेटली आहे, कारण गुजरातनंतर आंध्र प्रदेश असू द्या किंवा हिमाचल प्रदेश, केरळ, महाराष्ट्र अशी राज्य आहेत ना, हे सर्वोत्तम राज्यामध्ये येतं। दिल्लीचा समावेश सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये येतो, यस, दिल्लीचा सगळ्यात खराब कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये येतो। मागील वर्षी तेलंगणा राज्य प्रथम होतं, हे सुद्धा बरोबर आहे।
महाराष्ट्राचा समावेश माफक प्रमाणात समाधानकारक म्हणजे मॉडरेटली सॅटिस्फॅक्टरी या श्रेणीमध्ये होतो? नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं जो जल विभागांचा आढावा केला आणि जल कार्यक्षमते बाबतीमध्ये म्हटलं तर हे जे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचा ना श्रेणी येते. कोणती श्रेणी येते? सॅटिस्फॅक्टरी श्रेणी येते. मॉडरेटली सॅटिस्फॅक्टरी येतं का? नाही. सॅटिस्फॅक्टरी या श्रेणीमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो म्हणजे महाराष्ट्राचा समावेश हा समाधानकारक श्रेणीत होतो. कोणती श्रेणी? समाधानकारक. कारण मॉडरेटरी सॅटिस्फॅक्टरी श्रेणी आहे, मॉडरेटली सॅटिस्फॅक्टरी श्रेणी आहे. तर ह्याच्यामध्ये मॉडरेटली सॅटिस्फॅक्टरी श्रेणीमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत नाही. महाराष्ट्राचा समावेश सॅटिस्फॅक्टरी श्रेणीमध्ये होतो म्हणजे समाधानकारक आहे. म्हणजे हे कसं असतं, समाधानकारक किंवा सॅटिस्फॅक्टरी श्रेणी म्हणजे की ज्या श्रेणीमध्ये गुण दिलेत, म्हणजे 48 गुणांपासून ते 100 गुणांपर्यंत जी जी राज्य आहेत तर ती सॅटिस्फॅक्टरीमध्ये येतात. म्हणजे गुजरात असू द्या, आंध्र असू द्या, हिमाचल, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, हे सर्व घटक त्यामध्ये कन्सिडर होतात. आलं लक्षात? आणि मॉडरेट सॅटिस्फॅक्टरी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी असतं. ठीक आहे, म्हणजे इथं महाराष्ट्र हे सॅटिस्फॅक्टरी श्रेणीमध्ये कन्सिडर होतं. हा घटक लक्षात ठेवा. त्यामुळे पहिले 1, 2, 3 पैकी बरोबर आहे, चौथं चुकीचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे, पुढचा पॉइंट आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये किसान सूर्योदय योजनेचा आरंभ झाला? किसान सूर्योदय योजना म्हटलं, करेक्ट आन्सर गुजरात. येस, गुजरात राज्यामध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, देशातला पहिला ऑनलाईन कचरा विनिमय कार्यक्रम म्हणजे फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्रोग्राम, ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला? राज्य कोणतं? आंध्र प्रदेश. कोणतं राज्य? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश म्हटल्यानंतर ऑपरेशन मुस्कान हेही घटक लक्षात असू द्या. ऑपरेशन मुस्कान हा सुद्धा घटक लक्षात असू द्या की जो बेपत्त्या मुलांना शोध घेण्यासाठी तो मोहीम त्यांनी राबवलेली होती, म्हणून आंध्र प्रदेश चर्चेत होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नोकरी हमी योजना म्हणजे जॉब गॅरंटी स्कीम सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? जॉब गॅरंटी स्कीम केरळ. ओके, किंवा कृषी मालासाठी हमी भाव जाहीर करणारं, भाजीपाल्यांसाठी हमी भाव जाहीर करणारं, कृषी भाजीपाला जे आहे याच्यासाठी हमी भाव जाहीर करणारं पहिलं राज्य केरळ. ओके, हे घटक महत्त्वाचे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचा पहिला टाकाऊपासून ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? टाकाऊपासून ऊर्जा प्रकल्प म्हटलं भुवनेश्वर येतं. अंबिकापूर म्हटलं इंडियाज फर्स्ट गार्बेज कॅफे इन इंडिया. फर्स्ट गार्बेज कॅफे इन इंडिया म्हटलं तर अंबिकापूर. पण विचारले काय, रेल्वेचा पहिला टाकाऊपासून ऊर्जा प्रकल्प, करेक्ट आन्सर येणार आहे तुमचं भुवनेश्वर, हे असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिनाबाबत तुम्हाला दोन विधानं दिली त्यांनी विचारले कोणतं विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे दरवर्षी 7 जून रोजी साजरा करण्यात येतो. कोणता? जागतिक अन्न सुरक्षा दिवस करण्यात येतो का? डेफिनेटली बरोबर आहे, त्यामुळे पहिलं विधान बरोबर असणार आहे. 2019 पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ दिलेल्या विधानापैकी दोन्ही विधानं बरोबर. परीक्षेला कसं असतं, एखादा दिवस जर पहिल्यांदा साजरा होत असेल तर ते परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळे जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हटलं काही लक्षात ठेवा. आता जागतिक अन्न सुरक्षा दिवसाचं निमित्त साधून भारतामध्ये ना राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2019-20 डिक्लेअर करण्यात आला. मग आता या डिक्लेअर केलेल्या निर्देशांकामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर होता. म्हणजे हा निर्देशांक म्हणतोय मी महाराष्ट्र अन्न सुरक्षा निर्देशांक. तर या निर्देशांकामध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर, तमिळनाडू दुसऱ्या आणि महाराष्ट्राचा क्रमांक येतो तिसरा क्रमांक. ठीक आहे, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक कधी जाहीर केला जातो? दरवर्षी 7 जूनला हा जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे, हे लक्षात घ्या. 2019 तो साजरा केला गेला होता. मग छोट्या राज्यामध्ये गोवा पहिल्या क्रमांकावर आहे, तर जे युनियन टेरिटरीचा समावेश केला तर हा चंदीगडमध्ये येतो, चंदीगडमध्ये. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाद्वारे हा निर्देशांक जाहीर करण्यात आलाय. गुजरात, तमिळनाडू आणि महाराष्ट्र अशी तीन महत्वाची पहिली राज्य की ज्याच्यावर तुम्हाला फोकस करणं जास्त महत्वाचं आहे. ओके, आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री वय वंदना योजना याच्या संदर्भात खालील विधानामधून योग्य विधान निवडा. पहिलं विधान आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना 4 मे 2017 रोजी सुरू केली. पहिलं विधान बरोबर आहे, प्रधानमंत्री वयवंदना योजना 4 मे 2017 रोजी सुरू केली होती की ज्या ज्येष्ठ लोकांसाठी एक पेन्शन योजना होती, बरोबर, 60 वर्षावरील ज्येष्ठ लोकांसाठीची पेन्शन योजना, डेफिनेटली बरोबर आहे. पण ही सध्या चर्चेत का आली होती, तर 2020 त्याचं इम्प्लिमेंटेशनला टार्गेट दिलं होतं. आता काय केलंय केंद्र सरकारनं, 2023 त्याचा विस्तार वाढवलाय. म्हणजे 31 मार्च 2023 याचा विस्तार केल्यामुळं 3 वर्षासाठीचा विस्तार वाढवला, त्याच्यामुळे ही योजना चर्चेत आली होती. म्हणजे इथं दिलेल्या विधानापैकी कोणतंही चुकीचं नाहीये, तुमची
सर्वचस्त्र बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इंदिरा प्रधानमंत्री वय वंदना योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना 4 मे 2017, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना की ज्याचा विस्तार 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे हा न्यूज सध्या चर्चेत होता. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पुढचा दिवस आहे, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो? 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 108वी इंडियन सायन्स काँग्रेस कोठे पार पडणार आहे? 108वी इंडियन सायन्स काँग्रेस, तर ही कोरोनामुळे सारखं ढकललंय पुढे, 21 होणार होती तिथे 22 होणार आहे, तर ती होणार आहे पुण्याला. पुण्याला कुठं होणार आहे? तर याचं सिम्बॉयसिस, पुण्यामधलं ठिकाण सिम्बॉयसिसला ही होणार आहे. जानेवारी 2021 होणार होती, कोरोनामुळे पुन्हा पुढे ढकलली आहे, जानेवारी 2022 होईल. आणि याच्यासाठी अध्यक्ष आहेत डॉक्टर विजयलक्ष्मी सक्सेना. इंडियन सायन्स काँग्रेस 108वी इंडियन सायन्स काँग्रेस, ओके, विजयलक्ष्मी सक्सेना अध्यक्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जलयुक्त शिवार जो केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना होती फडणवीसांच्या काळामध्ये सुरू झालेली, तर ह्याच्यामध्ये झालेला जो अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी सध्या एक समिती नेमण्यात आली, तर ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेली जी काम आहेत याच्यासाठी चौकशी समिती नेमली, तर अध्यक्ष कोण आहेत? तर करेक्ट आन्सर येतं विजय कुमार, हे त्या समितीचे काय असणार आहेत? अध्यक्ष असणार आहेत. कोण? विजय कुमार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली, तर ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर विद्यापीठ, सार्वजनिक विद्यापीठ अधिनियममध्ये म्हटलं तर डॉक्टर सुखदेव थोरात समिती आहे. डॉक्टर सुखदेव थोरात समिती ही 14 सदस्यीय समिती आहे आणि या समितीचा सध्या नेमण्यात आलेली आहे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि हे जे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम होता जो 2016 साली तर अधिनियम आहे, इम्प्लिमेंटेशन 1 मार्च 2017 पासून सुरू झालेलं होतं, त्यामुळे ही पण न्यूज परीक्षेसाठी थोडीशी महत्त्वाची किंवा तुम्ही त्याच्यावर फोकस करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गिरीशचंद्र मुर्मू यांच्याबद्दल दिलेलं विधान आहे आणि या विधानामधून तुम्हाला म्हटले योग्य विधान निवडा. पहिलं विधान आहे ते भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत म्हणजे कॅग आहेत. 14वे कॅग डेफिनेटली बरोबर आहे. 13वे कोण होते? बरं, यांनी कोणाची जागा घेतली? तर हे 13वे होते कॅग म्हणून, तर ते होते राजू महर्षी. आणि राजू महर्षी यांची जागा गिरीशचंद्र मुर्मू यांनी घेतलेली आहे. राजू महर्षी यांची जागा गिरीशचंद्र मुर्मू यांनी घेतलेली आहे. ठीक आहे. हे 1985 बॅचचे हरियाणा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. हरियाणा केडर म्हटल्यामुळे हे विधान इथं काय होते? चुकीचं. 1985 अधिकारी आहेत पण ते कुठलं केडर आहे? गुजरात केडर आहे. इथं हरियाणा केडर आहे का? नाही. त्याच्यामुळे तुमचं हे विधान दुसरं चुकीचं आहे. याचा अर्थ फक्त बरोबर कोणतं आहे? पहिलं विधान तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, HDFC बँकेनं 19 डिसेंबर 2019 रोजी 100 अब्ज डॉलरचा बाजार भांडवल टप्पा ओलांडला. किती? 100 अब्ज डॉलरचा. आणि 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारी ही कितवी भारतीय कंपनी ठरली आहे? HDFC बँक. तर लक्षात घ्या, ही ठरली आहे 3री भारतीय कंपनी. म्हणजे याच्या अगोदर 100 अब्ज डॉलरचा सर्वाधिक पहिल्यांदा टप्पा कोणी ओलांडला होता? तर ती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी हा पहिला टप्पा ओलांडला होता. त्याच्यानंतर TCS कंपनीनं 100 अब्ज डॉलरचा बाजार भांडवलचा टप्पा ओलांडला होता. आणि आता HDFC बँक ही कितवी ठरलेली आहे? 3री बँक ठरलेली आहे किंवा 3री कंपनी ठरलेली आहे. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. आलं लक्षात? ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 4 विधानं दिली त्यांनी म्हटले अयोग्य कोणतं? पहिलं विधान पहा, किंग्ज जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी प्लाझ्मा ट्रीटमेंट थेरपी सुरू करणारं देशातलं पहिलं सरकारी हॉस्पिटल ठरले. बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. ओके, पहिलं ते हॉस्पिटल ठरले किंग्ज जॉर्ज. ओके. त्यानंतर 27 एप्रिल 2020 रोजी प्लाझ्मा ट्रीटमेंट थेरपी सुरू झाली, हे सुद्धा बरोबर आहे. हे हॉस्पिटल मध्य प्रदेश राज्यात म्हटले, हे विधान चुकीचं आहे कारण हे हॉस्पिटल येतं उत्तर प्रदेशमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश राज्यामधलं किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी या ठिकाणी प्लाझ्मा ट्रीटमेंट थेरपी सुरू करणारं ते काय झाले? देशातलं पहिलं सरकारी हॉस्पिटल ठरलंय. कसं ठरलंय? सरकारी हॉस्पिटल. त्यामुळे या घटकावर पण तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये श्रेयस योजना चर्चेत होती. कोणती योजना? श्रेयस, नॉट अ इयर. ठीक आहे. ही योजना कशा संदर्भात आहे?
तर श्रेयस योजना म्हटलं तर लक्षात ठेवा जे उच्च शिक्षण युवा प्रशिक्षणार्थी आहेत ना आणि त्यांच्यासाठी असलेली ही कौशल्य योजना म्हणून या योजनेला ओळखलं जातं श्रेयस योजना. ओके, आता तुम्हाला यामध्ये जर तुम्ही बघितलं देशातील शेतकऱ्यांना पुरेसं पाणी आणि वीज उपलब्ध करून देणे म्हणजे कुसुम योजना तुमच्या लक्षात येते का? कुसुम योजना सरकारनं सुरू केलेली 12 फेब्रुवारी 2019 त्याचं हे इम्प्लिमेंटेशन येतं. पहिलं विधान म्हणजे काय येणार 12 फेब्रुवारी 2019 कुसुम योजना सुरू केलेली होती त्याला देशातील शेतकऱ्यांना पुरेसं पाणी व वीज उपलब्ध करून देण्यासाठी. त्यानंतर भूजल साठ्यांना पुनर्जीवित करण्यासाठी म्हटलं अटल भूजल योजना. ही योजना येते कोणती योजना येते अटल भूजल योजना. कोणती? अटल भूजल योजना. आणि अटल भूजल योजनेला 10 डिसेंबरला जागतिक बँकेकडं सहकार्य मिळालं, कर्ज मिळालं आणि 25 डिसेंबरला म्हणजे 25/12/2019 ही योजना सुरुवात झालेली होती अटल भूजल योजना. आता यामध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या ज्ञानाचा ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग करून घेणं याच्यासाठी योजना म्हटलं तर ती उन्नत भारत अभियान. कोणतं येतं? उन्नत भारत अभियान. बरं, हे कधी सुरुवात झाली होती? तर या उन्नत भारत अभियानाचा दुसरा टप्पा रिसेंटली चर्चेत होता म्हणजे 2.0 टप्पा म्हटलं जातं की जो 25 एप्रिल 2018 रोजी सुरुवात झाली होती. 25 एप्रिल 2018 म्हणजे इथं दिलेल्या सगळ्या गोष्टी ह्या योजनेच्या संदर्भात येतात. श्रेयस योजना, उच्च शिक्षण व युवा प्रशिक्षणार्थी व कौशल्य योजना म्हटलं जातं की जी 27 फेब्रुवारीला सुरू झाली होती. बरं, ह्याची सुरुवात कधी झाली तो घटक सांगायचा राहून गेला 27 फेब्रुवारी 2019. याच्यामध्ये टार्गेट 2022 पर्यंत 50 लाख विद्यार्थ्यांपर्यंत याचा विस्तार करायचा आहे. 50 लाख विद्यार्थ्यांपर्यंत, ठीक आहे. देशातील शेतकऱ्यांना पुरेसं पाणी व वीज उपलब्ध करून देण्यासाठी कुसुम योजना आहे 12 फेब्रुवारी 2019 सुरू झालेली. भूजल साठ्यांना पुनर्जीवित करण्यासाठी अटल भूजल योजना आहे जी 25 डिसेंबर 2019 सुरुवात झाली. आणि देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या ज्ञानाचा ग्रामीण भागातल्या ज्या समस्या त्या सोडवण्यासाठी उपयोग करून घेणं याच्यासाठी येणारी योजना म्हणजे उन्नत भारत अभियान 2.0 जी 25 एप्रिल 2018 सुरू करण्यात आली होती. म्हणजे ह्या सर्वच्या सर्व गोष्टी याच्यावर तुम्हाला अनालिसिस करणं तेवढं महत्त्वाचं ठरतं. ओके, आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे एकाच मिशन दरम्यान अंतरिक्षामध्ये सर्वाधिक काळ व्यतीत करणारी महिला अंतरावेळ. महिला अंतरावेळ म्हटलं काय? क्रिस्टिना कोच. 340 दिवस त्यांनी राहिले होते. ओके, 340 दिवस स्कॉट केले आहेत ना ते 340 दिवस राहिले होते. ते पुरुषामधले सर्वोत्तम येतात. महिलामध्ये म्हटलं तर क्रिस्टिना कोच हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. कारण त्यांनी जो पेगी विट्सन आहे त्या पेगी विट्सन यांचा विक्रम म्हणजे 289 दिवसांचा विक्रम होता. कोणाचा? पेगी विट्सन. आणि यांचा विक्रम त्यांनी तो मोडल्यामुळे ती न्यूज चर्चेत झालेली होती. कधी मोडला होता? तर ही न्यूज येते 28 डिसेंबर 2019 म्हणजे 28 डिसेंबर 2019 क्रिस्टिना कोच यांनी 289 दिवसांचा पेगी विट्सन यांचा विक्रम मोडला, त्यामुळे ही न्यूज चर्चेत आली. जर समजा तुम्हाला असं विचारलं एकाच मिशन दरम्यान अंतरिक्षात सर्वाधिक काळ व्यतीत करणारा पुरुष, पुरुष म्हटलं तर स्कॉट केली येतात. पुरुषामध्ये म्हटलं तर स्कॉट केली, कारण यांनी सलग 340 दिवस हे त्या मिशनमध्ये घालवले होते 2015-16 दरम्यान स्कॉट केली. तर हे तुमचं काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. पण विचारले काय? महिला. महिला म्हटल्यामुळे क्रिस्टिना कोच ज्या सध्या चर्चेत होत्या त्याच्यामुळे हा घटक तुम्हाला लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखायचे पुस्तकांनी जोडे. पहिलं बघा अमिताभ घोष गन आयलंड बरोबर आहे, विश्वनाथन आनंद माइंड मास्टर त्यांचं आत्मचरित्र बरोबर आहे, ग्रेटा थनबर्ग म्हणजे जो राईट लवलीहूड अवॉर्ड म्हणतो ज्या पुरस्काराची सुरुवात 1980 झाली किंवा टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 ग्रेटा थनबर्गला दिला, त्यांचं कोणतं पुस्तक आहे? नो वन इज स्मॉल टू मेक अ डिफरन्स. नो वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स, ग्रेटा थनबर्ग. तर हे बरोबर येतं. विश्वनाथ आनंद यांचं आत्मचरित्र माइंड मास्टर, अमिताभ घोष म्हटलं की गैन आयलंड. आता इथं द टेस्टामेंट्सला बिल गेट्स यांची जोडी दिली आहे म्हणजे ही काय असणार आहे? तुमची चुकीच असणार आहे. कारण द टेस्टामेंट्स म्हटलं तर नाव कोणाचं यायला पाहिजे? मार्गारेट ॲटवूड. मार्गारेट ॲटवूड यांचं नाव या ठिकाणी यायला पाहिजे. मग हे तुमचं काय ठरलं असतं? बरोबर हे विधान ठरलेलं असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला 3 विधानं दिली, त्यांनी म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. मसाला कर्ज रोखे जारी करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. बरोबर की चूक? नाही, चूक आहे. कारण पहिलं राज्य केरळ आहे. केरळ आहे, ठीक आहे, त्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे. आय एफ सीनं म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणतो, नोव्हेंबर 2014 भारतातल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपये उभा करण्यासाठी मसाला बॉन्ड जारी केले पहिले. बरोबर आहे.
मसाला बॉन्ड मधून 3,000 कोटी रुपये उभा करणारी HDFC भारतातील पहिली भारतीय कंपनी बनली आहे. डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ इथं योग्य विधान ओळखा म्हटले म्हणजे ब आणि क हे तुमचं काय असणार आहे, योग्य विधान असणार आहे. आता मसाला कर्ज रोखे म्हणजे काय म्हणतो, समजा एखादी भारतीय कंपनी आहे, ओके, ही एक्स नावाची भारतीय कंपनी आहे आणि या भारतीय कंपनीला काय करायचं आहे, समजा इथं अमेरिका आहे आणि अमेरिकेमध्ये त्यांना परदेशात गुंतवणुकीसाठी पैसा उभा करायचा आहे, तर त्या कंपनीला काय करावं लागेल, आपले जे बॉन्ड आहेत तर हे काय करावं लागेल, भारताचा रुपया आणि इथला डॉलर आहे म्हणजे ह्या डॉलरच्या चलनामध्ये आपले जे बॉन्ड आहेत ना ते इश्यू करावे लागतील. म्हणजे काय होईल, डॉलरच्या कमी अधिक किंमत जर झाली तर या कंपनीला डेफिनेटली फटका बसणार आहे की नाही. मग म्हणून हे मसाला बॉन्ड ही कन्सेप्ट आलेली आहे. यामुळे काय होणार आहे, ज्या ज्या भारतीय कंपनी आहेत तर या भारतीय कंपन्यांची जोखीम काय होणार आहे, कमी होणार आहे आणि परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी या भारतीय कंपनीला मदत होणार आहे. मसाला हा शब्द का वापरला, तर एक भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थ यांना प्रमोट करावं, चालना मिळावी म्हणून इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशननं या शब्द चा वापर केलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं मसाला कर्ज रोखे किंवा मसाला बॉन्ड म्हणजे काय, तर जर एखाद्या भारतीय कंपनीला परदेशात पैसा गुंतवायचा आहे, पैसा उभा करायचा आहे, तर त्या कंपनीला आपले बॉन्ड त्या डॉलरच्या स्वरूपात किंवा तिथल्या चलनामध्ये इश्यू करावे लागतात. डॉलरची किंमत कमी जास्त झाली तर फटका बसेल, म्हणून त्या प्रमाणे हे मसाला बॉन्ड कन्सेप्ट आलेली आहे. लक्षात आलं तर तुमचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3 आहे. आय होप हे तुमचं लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता मसाला बँकेच्या बाबतीमध्ये मसाला कर्ज रोखे हे आपण ऑलरेडी पाहिलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. जंगली हत्त्यांना ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी ईशान्य सीमा रेल्वे विभागानं कोणता उपक्रम सुरू केला आहे, तर तो उपक्रमाचं नाव आहे प्लॅन बी नावाचा उपक्रम आहे. गुगलवर नक्की सर्च करा हा घटक प्लॅन बी या नावानं. ओके, जंगली हत्तींना रेल्वे ट्रॅकपासून दूर ठेवण्यासाठी ईशान्य रेल्वे विभागानं हा उपक्रम सुरू केला, म्हणजे तुम्हाला कळेल जर तुम्ही सर्च केलं तर जास्त कळेल, याच्यासाठी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याचं पूर्ण सदस्यत्व प्राप्त करणारा पहिला अरब देश कोणता. पूर्ण सदस्यत्व म्हणतोय, पूर्ण सदस्यत्व प्राप्त करणारा म्हटलं, करेक्ट आन्सर येतं सौदी अरेबिया. FATF म्हटलं तर 1989 पॅरिस हे त्याचं मुख्यालय येतं सुरुवात. तर हा एक घटक तुम्हाला जात जाता फक्त माहीत असू त्या, किंवा हा चर्चेतला एक मुद्दा होता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एक स्कीप होतोय. हा, या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलंय, या ठिकाणी या प्रश्नामध्ये व्यक्ती आणि पुस्तकं दिलीत. आता इथं दिले योग गुरु बाबा रामदेव. बाबा रामदेव म्हटल्यानंतर माय लाईफ माय मिशन डेफिनेटली आलं, म्हणजे अला चार आहे. अला चार कुठं येत आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर हे असणार आहे. ओके, करेक्ट आन्सर हे असणार आहे. ठीक आहे, अला चार आलं. मग राहिला मुद्दा कोणता, इथं अनुपम खेर म्हटलं की लेसन्स लाईफ टॉट मी अननोईंगली. त्यानंतर येणारा तिसरा घटक आहे तो म्हणजे तुमचा अटल बिहारी वाजपेयी म्हणजे जे सुशील कुमार आहे त्यांनी लिहिलेलं पुस्तक, जे निधन झालं त्यांचं, तर हे प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर त्यांच्या संदर्भामध्ये असणारं ते पुस्तक येतं. आणि राहिला मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यंकय्या नायडू म्हटलं की लिसिंग लर्निंग अँड रिडिंग हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता माय लाईफ माय मिशन हे बाबा रामदेव यांचं जे पुस्तक आहे याचे सहलेखक कोण की म्हटलं, तर याचे सहलेखक येतात उदय माहूरकर, हेही लक्षात असू द्या. कोण आहेत, उदय माहूरकर. तर या घटकावरही तुम्ही थोडासा फोकस करू शकता. पुढचा प्रश्न बघा. आंध्र प्रदेशासाठी दक्षिण किनारपट्टी रेल्वे क्षेत्र नवीन क्षेत्र स्थापन केले जाणार आहे का, डेफिनेटली बरोबर आहे. या क्षेत्राचं मुख्यालय आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती. तर लक्षात ठेवा, या दक्षिण क्षेत्रासाठी ना, या दक्षिण किनारपट्टी रेल्वे क्षेत्रासाठी अमरावती राजधानी नाही आहे, ते ठिकाण नाही आहे. मुख्यालय कुठं असणार आहे, तर ते विशाखापट्टणमला असणार आहे. कुठं असणार आहे, विशाखापट्टणम, अमरावतीला नाही. कशा संदर्भात सांगतोय मी, दक्षिण किनारपट्टी रेल्वे क्षेत्र. ओके, आता दक्षिण किनारपट्टी रेल्वे क्षेत्र भारतीय रेल्वेचे 17वं म्हटले चुकीचं आहे, कारण हे कितवं क्षेत्र ठरणार आहे, तर ते 18वं क्षेत्र ठरणार आहे. 17वं आहे का, नाही. तुम्हाला काय म्हटलंय, असत्य नसलेलं म्हणजे यापैकी कोणतं करेक्ट आहे, बरोबर आहे ते ओळखा. बरोबर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं किती महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. योग्य नसलेलं विधान ओळखा. योग्य नसलेलं, ज्येष्ठ समीक्षक मसू पाटील यांचं 31 मे 2019 रोजी 88 वर्षी निधन झालं, बरोबर आहे. त्यांच्या सृजनशील प्रेरणा आणि कवित्व शोध या पुस्तकाला 2018 साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, हेही बरोबर आहे. लांबा उगवे अगरी नामक त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे,
हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ काय, योग्य नसलेलं म्हणजे अयोग्य कोणतं आहे, कोणतंही अयोग्य नाही, सर्वच्या सर्व बरोबर आहेत. साहित्य अकादमीची स्थापना म्हटलं 12 मार्च 1954 झालेली आहे. याचं स्वरूप काय, साहित्य अकादमी पुरस्काराचं 1 लाख रुपये असतं. साहित्य अकादमी पुरस्कार म्हणजे 1 लाख रुपये, हे लक्षात राहू द्या. 24 भाषांमध्ये ते दिले जातात. 22 भारतीय राज्यघटनेमधलं 8व्या परिशिष्टामध्ये समावेश असणाऱ्या भाषा प्लस 2 भाषा म्हणजे एक म्हणजे इंग्रजी आणि तिसरी म्हणजे राजस्थानी, या 2 भाषा त्याच्यामध्ये ॲड होतात. अशा 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 2019 हा पुरस्कार देताना 23 भाषांसाठी दिला, याच्यामध्ये नेपाळी भाषेला पुरस्कार दिला गेलेला नव्हता. म्हणजे हा घटक तुम्हाला जरा माहीत असू द्या की त्याच्यावर तुम्ही थोडासा फोकस करू शकता. आय होप हे घटक तुमच्या लक्षात आला असेल. तर आजचं जे सेशन आहे, आता आजच्या सेशनमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहतोय. आय होप हे लक्षात आलं असेल, ठीक आहे.